आयुर्वेद मंत्र निरोगी आरोग्याचा पुणे दर्पण न्यूज ची विशेष मालिका। मार्गदर्शक डॉक्टर धनंजय खाजगीवाले, डॉक्टर प्रणव खाजगीवाले। दिनांक 10 जून पासून GTPL पुणेकर केबल चॅनल क्रमांक 469 वरून रात्री 9:30 आणि यूट्यूब पुणे दर्पण न्यूज वर। प्रायोजक जीवामृत आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय पुणे। ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण मानवजातीला 9 शाश्वत तत्वे दिली असं प्रतिपादन स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी केलं आहे। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड लिखित तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली मानवी जीवनाची 9 वैश्विक गृह्य सिद्धांत रूपे तत्वे या पुस्तकाचे प्रकाशन स्वामी गोविंद देवगिरी महाराज व पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर यांनी वेबिनारच्या माध्यमातून केले। यावेळी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड, प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे आणि CEO प्रवीण पाटील उपस्थित होते। स्वामी गोविंद देवगिरी महाराज म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली 9 तत्वे शाश्वत स्वरूपाची, ती सर्व भाषा धर्म संस्कृतीत अंतर्भूत आहेत। ज्ञानेश्वर हे केवळ तत्वज्ञानी नाहीत तर एक ऋषीच आहेत। त्यांनी जगाला अमृत अनुभव दिलेला आहे। शुद्ध ज्ञान, प्रेम आणि भक्ती यांचा सुंदर संगम त्यांनी घडून आणला आहे। डॉक्टर विजय भटकर म्हणाले, डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी लिहिलेले पुस्तक संपूर्ण जगाचे ज्ञानभंडार आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी आध्यात्मिक विचार मांडला। शास्त्रज्ञांनी जे वेगवेगळे तत्व मांडले आहेत ते ज्ञानेश्वरीच्या आधारावरच आहेत असे म्हणू शकतो। ज्ञानेश्वरांनी परमार्थिक सत्य व आदि अनादि सत्य मांडले, परंतु आजचे युग डिजिटलायझेशनचे असून त्याच्या आधारावरच संपूर्ण जग चाललेले आहे। अशावेळी मानवाने प्रकृती, अध्यात्म आणि देवाला समजून घ्यावे। डॉक्टर कराड म्हणाले, ज्ञानेश्वरांनी जगातील अनेक गोष्टींचा उलगडा शब्दांमध्ये केला आहे। ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी संपूर्ण विश्वाचे विश्लेषण करून ठेवले आहे। भारतामध्ये अंतिम सत्याचा शोध आणि जग हे चैतन्य स्वरूपाचे प्रकटीकरण होय अशी संकल्पना मांडली जाते। ज्ञानेश्वरीतील प्रथम वाक्य ओम नमोजी आद्या हे वाक्य जग हे चैतन्य रूपाचे प्रकटीकरण आहे हे सांगते असंही यावेळी कराड यांनी सांगितलंय। द हायएस्ट फिलॉसॉफी इन द होल वर्ल्ड, नो सायंटिस्ट अँड नो अदर फिलॉसॉफर हॅज रीच्ड दॅट हाईट। No scientist, no philosopher in the world reached that height, which we find in Ganeshwar Maharaj. I am very, very boldly declaring that even in Vedanta philosophy, we don't find that which we find in Ganeshwar Maharaj. It's a great chance for all of us that we are having 9 gems that have been collected by Dr. Karad ji after churning the literature of Ganeshwar Maharaj and making the best use of this coronavirus period.